सोलापूर शहरातील पार्क स्टेडियम येथील वीर सावरकर जलतरण तलाव आणि अशोक चौकातील मार्कंडीय जलतरण तलाव तातडीने सुरू करण्यात यावेत अशी मागणी जलतरणपटूंनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या मागणीसाठी जलतरणपटू प्रशिक्षक व पालकांनी थेट महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले सोलापूर शहरात महापालिकेची दोन जलतरण तलाव आहेत स्मार्ट सिटी अंतर्गत चार हुतात्मा पुतळा चौक नजिक असलेल्या जलतरण तलावाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिकीकरण करण्यासाठी दुरुस्ती करण्यात येत आहे या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे ड्रायव्हिंग साहित्य व सेवा सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात सोलापूर शहरातून जलतरण या क्रीडा प्रकारातील ड्रायव्हिंग व स्विमिंगमधून खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत वीस पदके राष्ट्रीय पातळीवर अंदाजे एक हजारपेक्षाही अधिक पदके राज्यस्तरीय पातळीवर पाच पेक्षा अधिक पदके एकट्या सोलापूर शहराने मिळवून देऊन नावलौकिक केला आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत तर राष्ट्रीय दोनशे ऐंशी ते तीनशे आणि राज्यस्तरीय सातशे ते आठशे खेळाडू तयार झाले आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्विमिंग पूल व सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे दरम्यान एक जून पासून विविध स्पर्धा होतात त्यासाठी सराव करणे गरजेचे असते मात्र सध्या सोलापूर शहरातील दोन्ही जलतरण तलाव बंद आहेत यापैकी मार्कंडिया जलतरण तलाव महापालिका प्रशासनाने ठेकेदाराकडून ताब्यात घेतला आहे दोन्ही जलतरण तलाव सुसज्ज करून जलतरणपटूंसाठी तात्काळ सुरू करावेत असे या निवेदनात म्हटले आहे निवेदन देतेवेळी प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांच्यासह पालक व जलतरणपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते